नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी। या व्हिडिओ लेक्चरमधून आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा अभ्यास करणार आहोत। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ। या काळाच्या नावावरूनच लक्षात येतं की एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि अद्यापही चालू आहे, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट क्रिया अंशतः पूर्ण झालेली आहे आणि कंटिन्युअस ती अंशतः बाकी आहे, म्हणजे चालू आहे, हे दर्शवित असताना आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना करताना साधारणपणे कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज वापरून त्यानंतर टू बीचं तिसरं रूप बीन लिहिलं जातं आणि त्यानंतर आपण क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतो। अर्थातच हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीनवरून क्रिया पूर्ण झालेली आहे याचा बोध होतो, म्हणजेच हॅव बीन किंवा हॅज बीनवरून क्रिया अंशतः पूर्ण झाली हे समजतं आणि क्रियापदाला जो आयएनजी प्रत्यय लावलेला आहे त्याच्यावरून क्रिया अंशतः चालू आहे किंवा बाकी आहे हे लक्षात येतं। आणि म्हणून या काळाची रचना करताना आपण कर्त्यानंतर हॅव हॅज प्लस बीन प्लस व प्लस आयएनजी अशी रचना करतो, म्हणजेच आय हॅव बीन रायटिंग, मी लिहित आलेलो आहे, वी हॅव बीन रायटिंग, आम्ही लिहित आलेले आहोत, यू हॅव बीन रायटिंग, तू लिहित आलेला आहे, यू हॅव बीन रायटिंग, तुम्ही लिहित आलेले आहात, ही हॅज बीन रायटिंग, तो लिहित आलेला आहे, शी हॅज बीन रायटिंग, ती लिहित आलेली आहे, दे हॅव बीन रायटिंग, ते लिहित आलेले आहेत। अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना केली जाते। अर्थातच मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं, अशा वाक्यांचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करत असताना आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरतो, म्हणजेच या काळाची नकारार्थी रचना करताना हॅव किंवा हॅज यानंतर नॉट वापरला जाईल, त्यानंतर बीन, त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी अशी रचना नकारार्थी वाक्याची केली जाईल। परंतु नकारार्थी वाक्यरचना या काळाच्या खूप कमी प्रमाणात आणि अपवादात्मक वापरल्या जातात। तरीसुद्धा आय हॅव नॉट बीन रायटिंग हे त्याचं निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन असेल किंवा ही हॅज नॉट बीन रायटिंग हे निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन असेल। त्याचबरोबर याचं प्रश्नार्थक कन्स्ट्रक्शन तयार करत असताना साहजिकच आपण वाक्याची सुरुवात हॅव किंवा हॅज या सहाय्यकारी क्रियापदाने करतो आणि मग हॅव किंवा हॅज नंतर सब्जेक्ट येतो आणि सब्जेक्ट नंतर बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी अशी रचना प्रश्नार्थक वाक्याची केली जाते, म्हणजेच हॅव आय बीन रायटिंग अ लेटर, हॅव यू बीन रायटिंग अ लेटर, हॅव वी बीन रायटिंग अ लेटर, हॅज ही बीन रायटिंग अ लेटर, हॅज शी बीन रायटिंग अ लेटर अशा प्रकारे प्रश्नार्थक रचना केली जाईल। म्हणजे प्रश्नार्थक रचनेमध्ये हॅव किंवा हॅज नंतर करता, त्यानंतर बीन आणि त्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागेल आणि अशा वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जाईल। म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रश्नार्थक वाक्यांच्या रचना करू। म्हणजे थोडक्यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना करत असताना जर वाक्य होकारार्थी असेल तर आपण कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज वापरून मुख्य क्रियापदाला हॅव किंवा हॅज वापरून बीन वापरतो आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतोय। हॅव बीन किंवा हॅज बीनवरून क्रिया अंशतः पूर्ण झाली हे स्पष्ट होतं आणि वर्ब प्लस आयएनजीवरून क्रिया अंशतः बाकी आहे किंवा चालू आहे हे लक्षात येतं। निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन तयार करत असताना हॅव किंवा हॅज नंतर नॉट किंवा त्याचं नकारार्थी संक्षिप्त रूप हॅवंट वापरलं जाईल तर प्रश्नार्थ किंवा हॅजंट वापरलं जाईल आणि प्रश्नार्थक रचना करत असताना वाक्याची सुरुवात हॅव किंवा हॅजने होईल। त्यानंतर आपण या काळाचे उपयोग पाहणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर MPSC बहुतेक सर्व प्रश्नपत्रिकांच्यामध्ये या काळावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत। या काळाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे, म्हणजेच हॅव बीन हॅज बीनवरून आपल्या लक्षात येतं की ती क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि अद्यापही चालू आहे, सुरू झालेली आहे
याच्यावरून आपल्याला प्रेझेंट परफेक्टचा बोध होतो आणि अद्याप चालू आहे म्हणजेच कंटिन्युअस प्रोग्रेसिव्हचा बोध होतो. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ती क्रिया भूतकाळात सुरू झालेली असून अद्याप चालू आहे आणि हे दर्शवताना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. या काळासाठी सिग्नल वर्ड म्हणून आपण सिन्स किंवा फॉर ही दोन शब्दयोगी अव्यय वापरतो. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. क्रिया सुरू होण्याच्या निश्चित वेळेचा उल्लेख असेल तर सिन्स वापरलं जातं. जसं सिन्स 8 o'clock, तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत. म्हणजे या ठिकाणी आपण क्रिया सुरू होण्याचा एक्झॅक्ट वेळ दिलेला आहे. 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत अशा अर्थाने सिन्स वापरला. किंवा समजा आपण सिन्स 1995 असं म्हटलं तर याचा अर्थ होतो 1995 सालापासून आत्तापर्यंत. किंवा समजा आपण सिन्स मंडे असं म्हटलं तर सोमवारपासून आत्तापर्यंत या क्षणापर्यंत अशा अर्थाने सिन्स हे शब्दयोगी अव्यय वापरलं जातं. तर फॉर हे शब्दयोगी अव्यय कालावधी दर्शवतं, पिरियड ऑफ टाईम दर्शवतं, म्हणजे थोडक्यात कॅल्क्युलेटेड टाईम दर्शवतं. म्हणजे जर समजा इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock, 8 वाजल्यापासून पाऊस पडत आलेला आहे, आता 11 वाजलेत, म्हणजे समजा 3 तास झाले, तर आपण काय म्हणणार? फॉर 3 आवर्स. 3 आवर्स हा कॅल्क्युलेटेड टाईम झाला, तो कालावधी झाला. म्हणजे या ठिकाणी 3 तासापूर्वी ती क्रिया चालू झालेली आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजेच फॉर नंतर आपण कालावधीचा उल्लेख करतो. जसं फॉर 3 आवर्स, फॉर द लास्ट 2 डेज. याच्यामध्ये 2 डेज असं आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की 2 दिवस हा कालावधी दर्शवत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी फॉर वापरलेला आहे. किंवा फॉर एजेस, फॉर मेनी इयर्स, कित्येक वर्ष, असा कालावधीचा उल्लेख असेल तर आपण फॉर वापरतो. म्हणजे थोडक्यात क्रिया निश्चित वेळेपासून सुरू झालेली आहे अशा निश्चित घटनेचा उल्लेख असेल तर सिन्स वापरलं जाईल. जसं सिन्स 8 o'clock. आणि कालावधीचा उल्लेख असेल तर फॉर वापरलं जाईल. जसं फॉर 3 आवर्स. सिन्स या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग भूतकाळात क्रिया सुरू झाल्याच्या निश्चित वेळेचा उल्लेख करण्यासाठी आपण करतो. जसं सिन्स 8 o'clock, 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत. सिन्स मंडे, सोमवारपासून आत्तापर्यंत. सिन्स मार्च, मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत. सिन्स मॉर्निंग, सकाळपासून आत्तापर्यंत. सिन्स 1995, 1995 सालापासून आत्तापर्यंत. सिन्स द ॲक्सिडेंट, अपघातापासून आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत, अशा अर्थाने सिन्स वापरला जातो. आणि अशा वाक्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग वाक्यात करत असताना काही गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजेच थोडक्यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सने दर्शवलेली जी क्रिया आहे ही क्रिया अर्थातच प्रोलॉंग ऍक्शन असली पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसने दर्शवलेली क्रिया प्रोलॉंग ऍक्शन असते. प्रोलॉंग ऍक्शन असते म्हणजे नेमकं काय? तर उदाहरणार्थ समजा राईट हे क्रियापद आहे, तर लिहिण्याची क्रिया जी आहे ही क्रिया क्षणिक नाही, तिच्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो. किंवा वर्क आहे, किंवा स्टडी आहे, काम करणे, अभ्यास करणे, ह्या ज्या क्रिया आहेत ह्या प्रोलॉंग ऍक्शन दर्शवतात. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये प्रोलॉंग ऍक्शन असेल आणि ती क्रिया भूतकाळात सुरू झालेली असेल आणि अद्यापही चालू आहे असं जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. तर यामध्ये काही उदाहरणं पण पाहूया, अर्थात त्यातली बहुतेक उदाहरणं स्पर्धा परीक्षेने विचारलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम टायफॉइड फॉर 3 वीक्स. गेली 3 आठवडे मी टायफॉइडने आजारी आहे. तर या ठिकाणी सफर हे ऍक्शन वर्ब आहे, हॅव बीन प्रेझेंट परफेक्ट म्हणजे क्रिया अंशतः पूर्ण झाली हे दर्शवतो, सफरिंग क्रिया अंशतः बाकी आहे हे दर्शवितो. त्यामुळे या वाक्यामध्ये आपण आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम टायफॉइड फॉर 3 वीक्स अशी रचना केली. अर्थात परीक्षेत उत्तर लिहित असताना तुम्हाला हा फॉर सिग्नल वर्डचं काम करतो.
फॉर वरून आपल्या लक्षात येतं की क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि अद्याप चालू आहे आणि म्हणून आय या कर्त्यानंतर आपण हॅव बीन वापरला आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावला. ही हॅज बीन वर्किंग इन दिस फॅक्टरी सिन्स 2005. या ठिकाणी साहजिकच सिन्स 2005 हा सिग्नल वर्ड आपल्यासाठी उपयोगी ठरतो. सिन्स 2005 2005 पासून आत्तापर्यंत यावरून आपल्या लक्षात येतं की ही क्रिया 2005 साली सुरू झालेली आहे आणि अद्यापही चालू आहे. त्यामुळे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना वापरली पाहिजे म्हणून आपण हॅज बीन वर्किंग वापरतो. दे हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 5 इयर्स. गेली 5 वर्ष ते इंग्रजी विषयाचा अभ्यास करत आहेत. फॉर असल्यामुळे आपण इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला. दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज फॉर सेव्हरल मंथ्स. कित्येक महिने ते ब्रिज बांधत आलेले आहेत त्यामुळे आपण इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. सचिन हॅज बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock. 4 वाजल्यापासून सचिन खेळत आलेला आहे. 4 वाजता खेळण्यास सुरुवात झाली अद्यापही तो खेळत आहे अशा अर्थाने आपण या ठिकाणी हॅज बीन प्लेइंग वापरलेला आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर गेस्ट सिन्स मॉर्निंग. सकाळपासून मी पाहुण्यांची प्रतीक्षा करत आहे. ही हॅज बीन स्लीपिंग सिन्स 8 o'clock इन द मॉर्निंग. हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 2 आवर्स. या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. सर्व वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की परीक्षेला जी विचारलेली वाक्य आहेत त्यामध्ये तुम्हाला सिग्नल वर्ड म्हणून फॉर किंवा सिन्स वापरला जातो. इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली मॉर्निंग. या वाक्यामध्ये सुद्धा इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली मॉर्निंग. तर सिन्स असल्यामुळे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला. ही हॅज बीन लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर द पास्ट 10 इयर्स. गेली 10 वर्ष. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. पास्ट हा शब्द असल्यामुळे भूतकाळ वाटतो परंतु फॉर द पास्ट 10 इयर्स हा गेली 10 वर्ष म्हणजे 10 वर्षापूर्वी तो राहण्यासाठी आला आणि अद्याप राहत आहे हे दर्शवतो. त्यामुळे या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. ही हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 5 इयर्स. फॉर 5 इयर्स असल्यामुळे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला. शी हॅज बीन लिव्हिंग इन अमेरिका सिन्स 1995. सिन्स 1995 असल्यामुळे आपण या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. थोडक्यात भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्याप चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना वाक्यात वापरली जात असेल तर अशा वाक्यामध्ये जर समजा नकारार्थी कन्स्ट्रक्शन असेल, नकारार्थी वाक्यरचना असेल, तर शक्यतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या ऐवजी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. जसं आय हॅव नॉट सीन हिम फॉर एजेस, इट हॅज नॉट रेन सिन्स येस्टरडे. किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना दीर्घकाळ चालू असलेली क्रिया दर्शविते. म्हणजेच वेट, सीट, रेस्ट, वर्क, स्टे, रीड, स्लीप, स्टडी ह्या दीर्घकाळ चालू असणाऱ्या क्रिया आहेत आणि म्हणून अशा वाक्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. परंतु जर एखाद्या वाक्यामध्ये नॉन ऍक्शन व्हर्ब असेल तर अशा वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जात नाही. नॉन ऍक्शन व्हर्ब असेल याचा अर्थ जर एखाद्या वाक्यामध्ये समजा टू बी हे क्रियापद आलं तर टू बी हे नॉन ऍक्शन व्हर्ब आहे. मग अशा वाक्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या ऐवजी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. जसं हॅज बीन वापरतो. किंवा समजा टू नो हे नॉन ऍक्शन व्हर्ब आहे तर अशा वाक्यामध्ये आपण हॅज नोन वापरतो. हॅज नोन वापरला जातो. किंवा जर समजा वाक्यामध्ये रिकग्नाइज हे क्रियापद आहे तर तिथे हॅव रिकग्नाइज, हॅज रिकग्नाइज्ड असं वापरलं जातं. म्हणजेच थोडक्यात प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. लक्षात ठेवाल, जर समजा दिलेल्या वाक्यामध्ये ऍक्शन व्हर्ब असेल की जे ऍक्शन व्हर्ब प्रोलॉंग ऍक्शन दर्शवते, दीर्घकाळ क्रिया दर्शवते, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. आणि जर त्या वाक्यामध्ये नॉन ऍक्शन व्हर्ब असेल तर त्या वाक्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. म्हणजे ऍक्शन व्हर्ब आहे, ऍक्शन व्हर्ब प्लस फॉर किंवा सिन्स आहे.
ऍक्शन वर्ब प्लस फॉर किंवा सिन्स आहे तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जाईल. आणि जर वाक्यामध्ये नॉन ऍक्शन वर्ब जर आहे वाक्यामध्ये नॉन ऍक्शन वर्ब तर त्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या ऐवजी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जाईल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जाईल. तर हा महत्वाचा फरक या ठिकाणी समजून घेणं अत्यावश्यक आहे. तर अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा अत्यंत महत्वाचा काळ परीक्षांच्या दृष्टिकोनातून आहे. पहिल्यांदा याची रचना समजून घ्या. आपण आत्तापर्यंतच्या भागात पाहिलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना करताना आपण कर्त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन वापरून मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावतो. त्याचबरोबर हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस आय एन जी असल्यामुळे या रचनेवरून क्रिया अंशता पूर्ण झाली आहे आणि अंशता बाकी आहे हे स्पष्ट होतं. आणि या काळाचा उपयोग अशी भूतकाळात सुरू झालेली आणि अद्याप चालू आहे अशी क्रिया दर्शवताना केला जातो. फक्त यामध्ये शेवटच्या दोन महत्वाच्या संकल्पना लक्षात ठेवा. जर वाक्यामध्ये ऍक्शन वर्ब असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो आणि नॉन ऍक्शन वर्ब असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. तर मित्रांनो, या प्रेझेंट टेन्सबद्दल ही एक वर्कशीट तुमच्यासाठी आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यावा आणि ही वर्कशीट सोडवावी. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच तो आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, इतर मित्रांच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद.